महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणासाठी सद्बुद्धी दे असं साकडं आज नागरिकांच्या वतीने सांगलीचे आराध्य दैवत श्री गजाननाला घालण्यात आले. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने सांगलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आरतीही करण्यात आली आहे. सांगली कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणात आणणे ही बाब मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याच हातात आहे. शिंदे यांनी पाठपुरावा केला तर सिद्धरामय्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवू शकतात, त्यामुळे या दोघांना असे प्रयत्न करण्याची गजाननाने सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे. कृष्णा खोऱ्यातील कोयना वारणा राधानगरीसह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुक्त क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगेने धोक्याची पातळी गाठली आहे तर वारणा त्याच मार्गावर आहे. कृष्णा नदीची पातळीही सतत वाढत आहे, त्यामुळे सांगलीसह मौजे डिग्रज कसबे डिग्रज कवठे पिराण भिलवडीसह वाळवा शिराळा तालुक्याच्या टोकापर्यंत भीतीचं वातावरण आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा खोऱ्यात महापूर येऊ नये म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आहे.